प्रभाग क्रमांक 22 क मुंडवा मगरपट्टा माळवाडी आणि 15 नंबरच्या राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आघाडीचे अधिकृत उमेदवार सौ पूजा समीर कोंद्रे यांच्या प्रचारामध्ये संपूर्ण माळवाडी परिसर राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस झोपडपट्टी सुरक्षा दल आदी पक्षानं परिसरामध्ये नागरिकांच्या गाठी भेटी घेतल्यात. या काढलेल्या पदयात्रेमध्ये नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. चंचला कोंद्रे यांचं राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी परिसराच्या गतिमान नियोजनबद्ध विकासासाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पूजा समीर कोंद्रे यांनी प्रचारामध्ये नागरिकांशी संवाद साधला. राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं मतदारसंघ गाठीभेटी घेत पिंजून काढत प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीच्या उमेदवार पूजा समीर कोंद्रे यांच्या प्रचारामध्ये माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, माजी आमदार मनोहर जोशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार जयदेव गायकवाड, पुणे मनपा विरोधी पक्षनेते चेतन तुपे, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, नगरसेवक सुनील बंडूदात्या गायकवाड, नगरसेविका हेमलता मगर, निलेश मगर, भगवान वैराट, प्रशांत सुरसे, नंदा लोणकर, फारुक इनामदार, शिवाजी पवार, विक्रम टिळेकर, रोहित लोणकर, ईशान तुपे, विक्रांत कोंद्रे आदी प्रचारामध्ये सहभागी झाले होते. कैलासवासी चंचला कोंद्रे यांनी महापौर आणि नगरसेवक पदाच्या काळामध्ये अनेक उपक्रम राबवले आहेत. राष्ट्रवादी पक्षानं कोंद्रे कुटुंबियांवरती विश्वास टाकत पूजा कोंद्रे यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी नगरसेवकांनी केलेली कामे डोळ्यासमोर ठेवून पूजा कोंद्रे निवडून येतील आणि कैलासवासी चंचला कोंद्रे यांचे विकासाचे स्वप्न साकार होईल असं मत यावेळी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी व्यक्त केलंय. कार्यक्षम नगरसेविका माजी महापौर चंचला कोंद्रे यांच्या दुःखद निमित्ताने ही पोहणूक लागलेली आहे. चंचलाताईंनी या प्रभागामध्ये महापौर असताना, नगरसेवक असताना आणि नुकत्याच झालेल्या गेल्या वर्षीच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड असं विकासाचं काम केलं. चंचलाताई ह्या दूरदृष्टीच्या नेतृत्व होतं, उगवतं नेतृत्व कर्तृत्व त्यांचं चांगलं होतं, त्यांच्याकडे जिज्ञासा वृत्ती ही अत्यंत चांगली आहे. यांच्यामुळे ही इलेक्शन आज सामोरं जाऊन या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आघाडीचे उमेदवार म्हणून चंचलाताईची जाव सौभाग्यवती पूजाताई कोंद्रे यांना NCP ने उमेदवार त्या बी अत्यंत अभ्यासू आहेत. आम्ही त्यांना पाहत आहोत 15 दिवस. त्यांना कैलास बाबा कोंद्रे असेल, चंचलता असेल, संदीप कोंद्रे असेल, यांचा जो सामाजिक राजकीय शैक्षणिक व आरोग्याच्या दृष्टीने जो वारसा मिळालेला आहे त्यामध्ये चंचलताईच्या माध्यमातून मिळालेला आहे तो त्याच पद्धतीने आज प्रचारामध्ये आम्ही पाहत आहोत की तेच चंचलताईसारखंच काम करत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी आहे. काँग्रेस नेहमीच धर्मनिरपेक्षता, सर्वधर्मसमभाव ह्या विचाराने काम करत असते आणि आज आम्ही ह्या विचाराचे आमचे उमेदवार पूजाताई कोंद्रे यांना काँग्रेसने पाठिंबा व्यक्त केला आहे. पाठिंबा नाही तर आम्ही या इलेक्शनमध्ये सक्रिय काम करत आहोत आणि गेले 7 तारखेपर्यंत येणाऱ्या 7 तारखेपर्यंत आम्ही इथे भरपूर प्रमाणामध्ये त्या ठिकाणी काम करणार आहोत. पूजाताईचा विजय हा असला तरी आम्हाला यामध्ये जास्तीत जास्त मताने पूजेला ताईला निवडून आणायचं आहे आणि शरदजी पवार आणि राहुलजी गांधी एका विचाराने या ठिकाणी कामकाज करत आहे त्या विचाराला मजबूत करायचं असेल तर पूजाताईला जास्तीत जास्त मताने निवडून आणलं पाहिजे. यावरतीच मराठीजणांना राहता की चंचलताई कोंद्रे यांचं जे काही विकासाचं स्वप्न आहे
ते पूजेताईच्या माध्यमातून यशस्वी करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आम्ही इथे राहिलेल्या काही दिवसामध्ये जे 7 तारखेला मतदान आहे तोपर्यंत शेवटचं मतदान होईपर्यंत आम्ही सर्व काँग्रेसजण पूजाताईला निवडून आणण्याचा आम्ही चंग बांधलेला आहे असं या ठिकाणी मनोगत व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. या भागातल्या अतिशय कार्यक्षम ज्यांनी घराघरामध्ये जाऊन आपला पक्षाचा झेंडा नेला आणि या भागाचा खऱ्या अर्थाने विकास केला त्या स्वर्गीय चंचलताईंच्या निधनानंतर या भागातली ही पोटनिवडणूक लागलेली आहे. वास्तविक पाहिल्यानंतर या मतदारसंघाचं अतिशय महत्त्वाचं पुरोगामी विचाराचा हा मतदारसंघ आहे. वर्णभेद जातीवादाच्या विरोधात लढणारा हा मतदारसंघातला मतदार असल्यामुळे निश्चित या ठिकाणी मतदारांमध्ये मोदीच्या बद्दल अतिशय तिरस्काराची भावना झाली. ज्या गरिबांना सांगितलं होतं 15 लाख रुपये तुमच्या खात्यात येईल, ज्या माता माझ्या माऊलीने पैपै जमा करून तिच्या खात्यात ठेवली होती, नोटाबंदीच्या काळामध्ये माझ्या गरीब माऊलीच्या खिशातला पैसा तिच्या खात्यातला काढता आला नाही म्हणून तिच्या मुलीचं लग्न होतं आलं, आज आपण पुणे महानगरपालिकेकडे पाहिल्यानंतर अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. आज सकाळच्याच दैनिकात मी पाहिलं तर भटकत्या कुत्र्यांच्या लसीकरणामध्ये भ्रष्टाचार झाला. एका बाजूला मंत्रालयात उंदराचा भ्रष्टाचार, दुसऱ्या बाजूला या ठिकाणी पुणे महानगरपालिकेमध्ये झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांना पार्किंगसाठी असलेली दंडात्मक कारवाई सुरू झाली. या भागाचा विकास करण्यासाठी पुरोगामी विचाराचे सर्व कार्यकर्ते या उमेदवाराच्या पाठीमागे आम्ही सक्षम उभं आहोत. झोपडपट्टीतला जो आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता आहे तो या जातीवादी विचारांच्या पक्षाला कधीही मतदान करणार नाही त्याची खात्री आहे. कारण त्या शरद पवार साहेबांनी ज्या अन्न सुरक्षा त्या कायद्यामध्ये गरीब माणसाच्या टोपल्यात भाकरी पडली पाहिजे होती तो कायदा देखील या भाजप सरकारने बंद केलेला आहे आणि म्हणून अशा पक्षाच्या पाठीमागं कुणीही जाणार नाही. आम्ही सर्वजण एकजुटीने एका ताकदीने सर्व पक्षाच्या निमित्तानं आज पदयात्रेमध्ये आम्ही शपथ ग्रहण केलेली आहे. काही जरी झालं तर चंचलताईंच्या त्या कार्याचं स्मरण करून इथल्या मतदाराला आम्ही जागरूक करून सांगू इच्छितो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये घड्याळाच्या पुढचं बटन दाबून चंचलताईंना ही खरी श्रद्धांजली व्हा असं या ठिकाणी आम्ही सर्वजण एकमुखाने आपल्यासमोर मनोगत व्यक्त करतो. नमस्कार. आज चंचलताईंच्या निधनामुळे जी बाई इलेक्शन लागतीये आज त्याच्या प्रचाराच्या पदयात्रेमध्ये आम्ही सर्वजण इथं उपस्थित आहोत. खरोखर चंचलताईंनी जे काम केलं महापौर असताना नगरसेवक असताना अतिशय चांगलं काम त्यांनी त्यांच्या भागासाठी तर केलंच पण अख्ख्या पुणे शहरासाठी त्यांनी काम केलेलं आहे आणि मला असं वाटतं त्यांची ही त्यांच्या भागातली ही जनता त्यांचं हे कार्य कधीच विसरणार नाही आणि आज ही त्यांना श्रद्धांजली म्हणून नक्कीच म्हणजे मला तर वाटतं आम्हाला प्रचार करायची पण गरज लागणार नाही आज त्यांना आज त्यांची आठवण म्हणून आज त्यांचं स्मरण म्हणून आज हे सर्व त्यांच्या भागातले नागरिक त्यांना मतदान करणार आहेत. कारण कोदरे परिवाराचं एवढं योगदान ह्या मुंडव्या भागात आहे. आज चंचलताई एक सुविद्य अतिशय शांत अतिशय सुस्वभावी अशी ही महिला होती आणि महापौर असताना सुद्धा त्यांचं लक्ष आपल्या भागातल्या लोकांना कशी चांगल्या सुविधा दिल्या जातील, आज आपल्या भागात उड्डाणपूल कसं होईल, हे जे रेल्वेचं जे गेट आहे त्याच्यामुळे जे वाहतूक व्यवस्था ढासळलेली आहे ती कशी सुधारेल या दृष्टीनं त्यांनी प्रयत्न केलेले. जेव्हा महानगरपालिका कुठल्याही कारकस प्रकल्प असू दे कचऱ्याचे प्रकल्प असू दे मुंडव्या टाकणार म्हणल्या की चंचलताया उठू संत पण उठायच्या की का म्हणून माझ्या मुंडव्या तुम्ही हे सगळे कार्य हे टाकताय, आमचा आधीच आमचं उपनगर आहे काही इथं सुविधा नाहीत असं असताना तुम्ही कचऱ्याचे प्रकल्प मेलेल्या प्राण्यांचे प्रकल्प कोंडवाडा सगळ्यांच्या जे घाण आहे ते आमच्या मुंडव्यात का टाकता असं म्हणून त्या रडलेल्या आहेत महानगरपालिकेत. हे जेव्हा आम्ही बघतो तेव्हाही हे तुमच्या या सर्व नागरिकांची जबाबदारी आहे की अशा ताईंनी तुमच्यासाठी बलिदान दिले. आज अक्षरशः खरं म्हणजे त्यांची तब्येत त्यांना साथ देत नसताना सुद्धा उन्हातानात प्रचारात त्या फिरत असायच्या, प्रत्येक घराघरात त्यांनी फिरून त्यांनी
काम केलेलं आहे. आणि असं असताना आपल्या भागातल्या नागरिकांना न्याय मिळावा म्हणून महानगरपालिकेत आवाज उठवणाऱ्या चंचलताई, आज वेळ आली आहे तुमची. आज आपल्या चंचलताईंना मतदान करायची. चंचलताईंच्या रूपानं आज पूजाताईंच्या रूपानं आज चंचलताई तुमच्या समोर उभ्या आहेत असं समजून तुम्ही ह्या 6 तारखेला फक्त आणि फक्त घड्याळच लक्षात ठेवा आणि घड्याळाला मतदान करा. नमस्कार, मी सविता अनिल मोरे. या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने मी सर्व नागरिकांना एकच विनंती करू इच्छिते की चंचलताई पोद्यांचं जे अधुरं स्वप्न राहिलेलं आहे ते जर आपल्याला पूर्ण करायचं असेल तर त्या निमित्ताने आपण पूजाताई पोद्रे यांना प्रचंड बहुमताने निवडून देऊन त्यांचं स्वप्न पूर्ण. तुकाराम गोडसे, सी24 तास, हडपसर.